इचलकरंजीमध्ये सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार कुमारी मातांचं या ठिकाणी कुमारी मातांची प्रसूती या ठिकाणी अवैधरित्या चालवली जात होती आणि त्यांची जी बाळं आहेत त्यांची विक्री हा डॉक्टर करत होता डॉक्टर अरुण पाटील असं या डॉक्टरचं नाव आहे तर या बातमीमुळे निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यात सध्या खळबळ उडाली आहे तर केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग जिल्हा महिला बाल विकास विभाग आणि जिल्हा बाल आणि बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी धाड टाकली आणि हे सर्व गौड बंगाल जे सुरू आलंय आणि या संदर्भात थेट प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रताप नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे अतिशय धक्कादायक असं हे सगळं प्रकरण आहे केंद्रीय पातळीवर मेनका गांधी ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं होतं आणि गेल्या सहा महिन्यापासून डॉक्टर अरुण अरुण पाटील यांच्या हालचालीवर आणि त्याचबरोबर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या सगळ्या कारनाम्यावर बारीकसं लक्ष होतं काल ज्यावेळेला केंद्रीय दक्ष पथकानं ज्यावेळेला धाड मारली त्यावेळेला तिथे कुमारी माता होती पण तिचं चार दिवसाचं बाळ गायब होतं त्याच्यावरूनच या सगळ्या प्रकरणाचा छडा लागलेला आहे ही ही जे हे जे रॅकेट आहे ते रॅकेट खूप मोठं आहे असं प्राथमिक तपासात उघड झालेलं आहे मुंबई कनेक्शन उघड झालेलं आहे मुंबई छत्तीसगड प्र प्रकरण म्हणजे कनेक्शन उघड झालेलं आहे आणि याच्यामध्ये मुंबईला ज्या डॉक्टरला विकलेलं आहे तो डॉक्टर नेमकं त्याच्याकडे त्यानं बाळाला ठेवलेला आहे की त्यानं पुढं पुन्हा त्या बाळाला विकलेलं आहे या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत आता पोलीस जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इतकंच नाही तर जे दक्षता पथकाला जी माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार सीमा भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचे रॅकेट्स आहेत अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे त्याच्यामुळं मानवी तस्करीचं जे प्रकरण आपण कानावर ऐक अनेक प्रकरणं कानावर येत होती ते कशाप्रकारे काम करतं हे इचलगंजेत पाहायला मिळालेलं आहे कोल्हापूरतच खळबळ उडाली आहे असं असं नाहीतर महाराष्ट्र असे असेल किंवा देशात मध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असं म्हणता येईल कारण छत्तीसगड हे प्रकरण गेलेलं आहे किंवा याच कनेक्शन आहेच त्यामुळं या अरुण पाटील यांचा पोलिस यांचा मोबाईल पोलिसांनी दक्षता पथकाने ताब्यात घेतलेला आणि त्या अरुण पाटील कुणाकोणाच्या संपर्कात होते याचं कॉल रेकॉर्डिंग काढण्याचं काम सुरू आहे अरुण पाटील कुठल्या प्रकारची सह म्हणजे तपासामध्ये सहकार्य सध्या प्राथमिकमध्ये करत नाही आहेत पण पोलिसांनी रात्री त्याची एस पी स्वतः आलेली होती त्याची शहानिशा केलेली आहे चौकशी केलेली आहे त्यावेळेला आपण खूप चांगलं काम करत होतो अडचणीत असलेल्या मातांना जी मुलं होत होती ती कुठं द्यायची म्हणून आम्ही मुलं दत्तक द्यायचो पण मुलं दत्तक देत असताना जे आर्थिक व्यवहार व्हायचा त्याचं काय असं प्रकरण उघड झालेलं आहे आणि महिला बालकल्याण जी समिती आहे किंवा महिला दक्षता समिती आहे ते दत्तक प्रकरण खूप वेगळ्या पद्धतीनं सुरू असल्याची त्यांच्या कानावर कुजबूज होते पण तिथंपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आलेलं नव्हतं पण केंद्रीय पथकानं ह्या सगळा ट्रॅक शोधून काढला आणि तिथंपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश मिळवलेला आहे हे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये गायनाकॉलॉजिस्ट जो होता तो जवळपास पासष्ट ते सत्तर वर्षाचा माणूस आहे तो अशा स्थितीत काय प्रसूती करणार आणि अनेक वेळेला जे ऑपरेशन व्हायचे किंवा ज्या प्रसूती व्हायच्या त्यावेळेला डॉक्टर अरुण पाटीलच ह्या प्रसूती करत होत्या त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची डिग्री त्यांच्याकडे नव्हती होमिओपॅथिकची डिग्री होती पण अशा प्रकारे प्रसुती करण्याची डिग्री त्यांच्याकडे नसताना अशा प्रकारच्या कारवाई तिथं होत होत्या अनेक नागरिकांनी तक्रारी देखील केलेल्या होत्या अनेक आर टी आय कार्यकर्त्यांनी त्यांचं क्वालिफिकेशनसुद्धा मागून घेतलेलं होतं त्यावेळेला आरोग्य विभागाला हे कळालं का नाही हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आणि अरुण पाटील हे जवाहरनगरा जवाहरनगर परिसरातलं एक खूप मोठं नाव आहे असं म्हणता येईल कारण ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला लोकांकडून असं म्हणण्या सांगण्यात आलं की अरुण पाटील डॉक्टर खूप चांगले आहेत आणि त्यांच्यावर विनाकारण त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत म्हणजे एकूण त्यांनी पॉझिटिव्ह वातावरण आपल्या बाजूने करून ठेवलं होतं आणि त्याच्या आडून हा काळा बाजार सुरू होता एकूणच आपण पाहतो की पोलिसांनी अतिशय बारीक लक्ष घालून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला पाहिजे हे जर सक्सेस झालं किंवा हा तपास जर व्यवस्थित झाला तर याची क पाळंमुळं आहेत ते शोधण्यात पोलिसांना यश येतील आणि हे जे मानवी तस्करीचं रॅकेट सुरू आहे अरबक अरबक तस्करीचं जे रॅकेट सुरू आहे ते उघड पडेल अरुण पाटील दोन लाखाला त्या मात मातांकडून आपल्या त्या बाळाला विकत घेत होते आणि पुढे जाऊन सात ते आठ लाखाला विकायचेत सुद्धा बाब आता तपासात समोर येते एकूणच हे सगळं प्रकरण गंभीर आहे त्यामुळं ना या सगळ्या प्रकरणाची अतिशय बारकाईनं तपास होण्याची गरज आहे अन्यथा मानवी हे जे रॅकेट आहे ते अरुण पाटील यांच्या मर्यादित नसून मोठा आहे तिथंपर्यंत पोहोचण्यात यश येणार नाही नक्कीच प्रताप अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे आणि आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांमार्फत सुरू आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी रहा एक पाऊल पुढे